ते श्रीराम क्रिएशन आर्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण दिवाळीसाठी विशेष मोत्यांच्या वेगवेगळ्या रांगोळ्या घेऊन आलो आहोत आपली सगळ्यांची काही ऑर्डर असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल त्यानुसार तुम्ही व्हॉट्सअपवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता ही एक सुरेख रांगोळी आहे देवासमोर तुम्ही कशीही उलटी सुलटी करून असंही ठेवू शकता अशी एक छोटीशी होते कधी कधी असंही तुम्ही ठेवू शकता मध्ये दिवा लावूनही ठेवू शकता किंवा ॲज अ रांगोळी म्हणून हा असा सेटही उपलब्ध आहे ही एक अजून वेगळ्या प्रकारची रांगोळी आहे खूप सुरेख दिसते ही कलशाची रांगोळी आहे ऑर्डर असल्यामुळे ह्याला आम्ही पॅकिंग करून ठेवलं आहे ह्याला टेबल मॅट म्हणूनही वापरू शकता आणि रांगोळी म्हणूनही ही दिव्यांची रांगोळी म्हणून घेतली जाते खूप छान दिसते देवासमोर आजूबाजूला पावलं ठेवली स्वस्तिक ठेवलं किंवा गोपद्म ठेवलं की रांगोळी पूर्ण होते तुम्हाला जसा सेट हवा असेल तसा आम्ही बनवून देतो ही अजून एक सुरेख रांगोळी आहे याच मधला हा छोटा प्रकार हा छोटा प्रकार खूप जन देवाच्या समोर पावलं वगैरे ठेवल्यानंतर आजूबाजूला दोन दोन घेतात जोडीनं घेतात तेही खूप छान दिसतं तुम्ही तसंही ट्राय करू शकता हा एक अजून सुंदर प्रकार आहे ह्याला मल्टीपर्पज ज्या सुट्ट्या रांगोळी आहेत त्या मल्टीपर्पज यूज होतात खूपदा ताटाभोवताली भोवताली ही सहा निस नुसते जरी ठेवले तरी खूप छान दिसतात किंवा टेबल मॅट म्हणून याच्यावरती तुम्ही फ्लॉवर पॉट ठेवू शकता किंवा मध्ये टिपॉयवरती निस्तंच ठेवलं तरी खूप छान दिसतं देवासमोरही खूप सुरेख दिसतं हे असंही तुम्ही करू शकता ह्याला मी आता करून दाखवते आणि ह्याला दिव्या असे आतमध्ये दिवा ठेवून तुम्ही ही अशी ही रांगोळी वापरू शकता खूप सुंदर दिसतं ते ही अजून एक वेगळ्या प्रकारची रांगोळी आहे कलर कॉम्बिनेशनमुळे खूप सुरेख आणि उठून दिसते ही रांगोळी ह्याला लक्ष्मीची गादी असे म्हणतात हे पैसे असतात हे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक आणि ही गादी खूप जणांमध्ये याला लक्ष्मीपूजनाच्या वेळेस विशेषतः लक्ष्मीची गादी म्हणून वापरली जाते आणि ह्याचीही पूजा केली जाते ही आपल्याकडे उपलब्ध आहे ही एक अजून सुंदर रांगोळी आहे याच रांगोळीतला हा छोटा प्रकार आहे थोडासा कलर कॉम्बिनेशन चेंज करून खूप सुंदर दिसते ही पण आणि याच्यातच याच्यातील अजून छोटा प्रकार म्हणून हा एक प्रकार आहे ही दिवाळीसाठी दिव्यांची रांगोळी याला तुम्ही अजून एक प्रकारे वापरू शकता हे दिवे असे ठेवून मध्ये लक्ष्मीची पावलं किंवा स्वस्तिक असं ठेवून देवासमोर छोट्याशा जागेतही तुम्हाला ही रांगोळी नंतरही वापरता येते किंवा मल्टीपर्पज यूज करता येते ही शंखांची रा शंखाची रांगोळी आहे एकच शंखाची रांगोळी आहे याच्या आजूबाजूला तुम्ही इकडे गोपद्म लक्ष्मीची पावलं असं ठेवूनही देवासमोर किंवा कुठेही तुम्ही वापरू शकता हे एक मल्टीपर्पज आहे ज्या सुट्ट्या रांगोळ्यात तुम्हाला आत्ताच मी बोलले होते की त्या वेगवेगळ्या तुम्ही वापरू शकता खूप छान दिसतं हे असे सुट्टे भाग आहे त्याचे ही ही एक सुट्टी रांगोळी आहे ह्याला खूप खूप पद्धतीने आणि ह्या आमच्याकडे खूप जातात कारण ह्याला मल्टीपर्पज यूज करता येतं खूप जण ह्याच्या भोवती पानं ठेवण्यास ठा पानं सुट्टी घेतात फुलं सुट्टी घेतात आणि ताटाभोवताली वापरतात कधी कधी देवासमोर ठेवतात कधी जसं त्यांना आवडेल तसं ते ठेवतात आणि ते आम्हाला पीक पाठवतात कधी मी भेटले तर ते पीकही तुम्हाला शेअर करेन यूट्यूबवरती ही शंखाची अजून एक छोटी रांगोळी आहे छोट्या रांगोळ्या खूप जणांना देवासमोर ठेवण्यासाठी आणि सणाच्या काळात रांगोळी काढणं होत नाही तेव्हा ह्या रांगोळ्या खूप उपयुक्त उपयुक्त ठरतात हा कुबेर यंत्र लक्ष्मी कुबेर यंत्र असंही म्हणतात ह्याला किंवा कुबेर यंत्र ही म्हणतात हा कलर कॉम्बिनेशन चेंज करून आणि याच्यातील हा छोटा ही सरस्वतीची रांगोळी लक्ष्मी सरस्वती आणि गण गन, गणेशाची पूजा केली जाते त्यामुळे ही पण रांगोळी खूप जण घेतात आपल्या सगळ्यांना हा कलेक्शन कसा वाटला हे नक्की कळवा काही ऑर्डर असेल तर आम्हाला नक्की व्हॉट्सअप करा धन्यवाद